सुर्या बाजीराव पेशव्यांनी आणि त्र्यंबक डेंगळे हा त्र्यंबक डेंगळे दुसऱ्या बाजीराव पेशव्याचा सरदार आहे, सरसेनापती आहे आणि हा मराठा आहे, लक्षात घ्या. म्हणजे आता जसे आरएसएसवाल्याकडे सनातन्याकडे का आपले लोक असतात तसा त्या काळातला फितूर म्हणजे आज डेंगळे हा त्र्यंबक डेंगळे पेशव्यांच्या बाजूला आहे. ह्या त्र्यंबक डेंगळेनी आणि दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी छत्रपती प्रतापसिंह महाराजांच्या शिक्षणावर बंदी घातली होती. हे कुणी लिहून ठेवलंय? तर आताचे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांनी सातारच्या राज्यक्रांतीचा इतिहास लिहून ठेवला, तो जरूर वाचा. तर प्रतापसिंह महाराज गादीवरती आले, 5-6 वर्षाचे होते छत्रपती प्रतापसिंह महाराज सातारच्या गादीवरती आले. तर दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी आणि त्र्यंबक डेंगळेंनी प्रतापसिंह महाराजांच्या शिक्षणावर बंदी घातली, कारण हा छत्रपती शिकला तर शहाणा होईल आणि शहाणा झाला तर आपल्या अंकित राहणार नाही, म्हणा छत्रपती जाणारी ठेवूया. छत्रपती प्रतापसिंह महाराजांच्या शिक्षणावर बंदी घातली, चोरून शिकवतील म्हणून या पेशव्याने प्रतापसिंह महाराजांच्या राजवाड्याभोवती, छत्रपतींच्या राजवाड्याभोवती म्हणजे सातारच्या राजवाड्याभोवती गुप्तहेर नेमले चोरून शिकवतील म्हणून. छत्रपतींची अवस्था आपली काय असेल कल्पना करा तुम्ही, आपल्या मावळ्यांची काय असेल. प्रतापसिंह महाराजांच्या शिक्षणावर बंदी घातली, पण आईला वाटायचं आपला मुलगा शिकला पाहिजे. प्रत्येक आईला वाटतं की आपला मुलगा खूप शिकला पाहिजे, तसंच प्रतापसिंह महाराजांच्या आईला वाटणं स्वाभाविक आहे, आई शिकलेली होती. तर छत्रपती प्रतापसिंह महाराजांची आई रात्री 2:30 उठायची, 2:30 ते 3:30 चोरून शिकवायची गपचूप. छत्रपती शिवाजीराजेंच्या वंशजांची पेशवाईतली अवस्था, प्रतापसिंह महाराजांची आई चोरून 2:30 ते 3:30 शिकवायची आणि छोट्या छत्रपतीला झोपवायची. कळू नये बाजीराव पेशव्याला, कळू नये डेंगळ्याला, कळू नये. आणि अशा पद्धतीनं प्रतापसिंह महाराजांचं शिक्षण होत होतं.